आसपासनं सुमारे 600 वर्षांपूर्वी म्हणजे 1528 मध्ये जेव्हा बाबराने अयोध्येत मशीद बांधायला घेतली तेव्हा कोणी विचारही केला नसेल की भविष्यात ही मशीद भारताचं राजकारण फिरवू शकेल. हा अनेकांसाठी जितका भावनेचा मुद्दा आहे तितकाच तो राजकारणाचाही मुद्दा आहे. आज मोदींनी जी मोठी घोषणा केली आहे त्याचा दिल्ली निवडणुकीशी काही संबंध आहे का, त्यावर निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे आणि हे सगळं कोर्टाच्या आदेशांनुसार होत आहे का हे आपण पाहणार आहोत. बघणार आहोत 35 वर्षांपासून धगधगणाऱ्या राम मंदिराची मोठी गोष्ट थोडक्यात आणि सोप्या भाषेत. भगवान श्री राम के भव्य मंदिर के निर्माण के लिए एक बृहद योजना तैयार की है. हम कैसे भूल जाएं 6 दिसंबर को मस्जिद की डिमोलिशन हुई, हम कैसे भूल जाएं कि उसमें मूर्तियां रखी गई थी 1948 में दिसंबर में. आज काय झालं आणि आता काय होणार हे बघण्याआधी आपण अगदी थोडक्यात बघूया आत्तापर्यंतचे 4 महत्त्वाचे टप्पे. 1528 साली मुघल बादशाह बाबरने अयोध्येत एक मशीद बांधली. या जागी हिंदू देवता असलेल्या रामाचा जन्म झाला अशी हिंदूंची धारणा आहे. त्यामुळे हिंदूंनी 19व्या शतकात या सगळ्याला विरोध सुरू केला. 1949 साली दुसरा मोठा टप्पा आला. अचानक या मशिदीत हिंदू देवतांच्या मूर्ती आढळल्या. त्यामुळे वाद झाला आणि दोन्ही बाजू कोर्टात गेल्या. मशिदीला टाळं ठोकलं गेलं. 1986 साली प्रशासनाने कुलूप उघडून हिंदूंना प्रार्थना करण्याचे आदेश दिले. तेव्हा काँग्रेसचे राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू झालं होतं विश्व हिंदू परिषदेमुळे आणि रामजन्मभूमी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या लालकृष्ण अडवाणींमुळे. 1992 मध्ये हे आंदोलन शिगेला पोहोचलं आणि 6 डिसेंबरच्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली आणि त्या जागी तात्पुरतं मंदिर उभारलं गेलं. त्यानंतर एकीकडे त्या जमिनीच्या मालकीची केस सुरू होती आणि दुसरीकडे मशीद पाडल्याच्या प्रकरणाची केस सुरू आहे. पहिल्या केसचा निकाल 9 नोव्हेंबर 2019 लागला. सुप्रीम कोर्टाने ही वादग्रस्त 2.77 एकर जागा रामलल्लाच्या मालकीची असल्याचं म्हटलं. वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्याने सुद्धा दावा केला होता पण त्यांचा दावा कोर्टाने फेटाळून लावला. हिंदूंची धारणा आणि पुरातत्व विभागाचे दावे यावेळेला न्यायालयाने ग्राह्य धरले असं न्यायमूर्ती गोगोईंनी सांगितलं होतं. कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिला की एका ट्रस्टची स्थापना करा आणि त्या ट्रस्टकडे या महत्त्वाच्या जमिनीची मालकी हस्तांतरित करा. सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्या शहरातच 5 एकर जागा द्यावी असं सुद्धा कोर्टाने सांगितलं होतं. कोर्टाचा निकाल आल्यानंतर 3 महिन्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा संसदेत केली. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र का गठन करने का प्रस्ताव पारित किया गया है. ये ट्रस्ट अयोध्या में भगवान श्री राम की जन्मस्थली पर भव्य और दिव्य श्री राम मंदिर के निर्माण और उससे संबंधित विषयों पर निर्णय लेने के लिए पूर्ण रूप से स्वतंत्र होगा. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 3 दिवसांवर आलं असताना ही घोषणा झाल्यामुळे यात राजकारण आहे असा आरोप विरोधकांनी केलाय. अब यही तो है ना कि देखिए मॉडल कोड ऑफ कंडक्ट का स्पिरिट भी तो मानना पड़ेगा बीजेपी को. आपने पार्लियामेंट के अंदर कहा यकीनन पार्लियामेंट सॉवरेन है, मगर जब अब दिल्ली का चुनाव हो रहा है आप 8 तारीख के बाद कर सकते थे. तो लगता है बीजेपी बड़ी परेशान है दिल्ली इलेक्शन में. कुछ लोग कह रहे हैं टाइमिंग, अच्छे काम को कोई टाइम नहीं होता, कभी भी अनाउंस करना चाहिए और मैं उन्हें चाहता हूं आज भी खूब अनाउंसमेंट करें कल भी खूब अनाउंसमेंट करें कोई दिक्कत नहीं. पण खरंच दिल्ली विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल का? आम्ही लोकसत्ताचे दिल्लीतले प्रतिनिधी महेश सरलशकर यांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की ही घोषणा भाजपच्या ध्रुवीकरणाच्या धोरणाचाच पुढचा भाग आहे. शेवटच्या क्षणी केलेल्या घोषणा कुंपणावरच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी कामात येतात किंवा येऊ शकतात. या ट्रस्टमध्ये एक दलित सदस्य असेल अशी सुद्धा घोषणा आहे. त्यानिमित्ताने ते दलित समाजाला सुद्धा आकर्षित करू पाहतात. एकाच घोषणेतना समाजातल्या अनेक स्तरांना आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. केजरीवालांबद्दल बोलताना महेश सरलशकर म्हणाले की आम आदमी पार्टीची भूमिका ही सॉफ्ट हिंदुत्वाची आहे. केजरीवालांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवणं, शाहीन बागकडे न फिरकणं हे सगळं त्याचाच एक भाग आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर ते थेट भाजपला उत्तर देणार नाहीत. अयोध्येच्या राजकारणाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम होतो.
कारण शिवसेनेने आक्रमकपणे अयोध्येचं श्रेय घेण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न केलाय. आमच्या शिवसैनिकांनीच मशीद पाडली असं बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणाले होते, हे तुम्हाला आठवत असेल. हम समर्थक भी रहे हैं, हमारा योगदान भी रहा है, आंदोलन में रहा है, आगे भी रहेगा. लेकिन आप सभी को पता है राम मंदिर निर्माण का निर्णय देश के सर्वोच्च न्यायालय ने दिया है. भाजपसोबत युती तोडून शिवसेना आता काँग्रेससोबत गेली आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार दूर होईल अशी शिवसेनेला चिंता आहे. त्यामुळे स्वतःचं हिंदुत्व अधोरेखित करण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. पण आज इतक्या वर्षांनंतर किती प्रमाणात हिंदू मतदार मंदिर मशिदीच्या मुद्द्यावरनं मतदान करतील याविषयी जाणकारांच्या मनात शंका आहेत. तुम्हाला काय वाटतं? हा मुद्दा तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आम्हाला नक्की कळवा कॉमेंट्समधनं. अयोध्येचं कव्हरेज BBC मराठीने सविस्तरपणे केलं होतं. अयोध्येचा निकाल काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तो लेख वाचायला विसरू नका. धन्यवाद.